राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक झाली। काल मी अनेक ठिकाणी मांडताना असं म्हटलं होतं की अनिल देशमुख हे ज्याअर्थी ईडीच्या कार्यालयामध्ये स्वतःहून हजर झालेले आहेत त्याअर्थी सगळे दरवाजे बंद झाले आहेत, आता पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। शेवटी रात्री उशिरा त्यांना अटक झाली। माननीय मोदीजी 2014 साली पंतप्रधान झाल्यापासून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू देत की काँग्रेसचा असू देत की शिवसेनेचा असू देत, जो जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळणार। आणि त्यामुळे अनिल देशमुखांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन मात्र खूप हादरलं की ह्या स्तरावरच्या कार्यकर्ता ह्या स्तरावरच्या नेत्याने सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर समाजाशी द्रोह करायचा, तर समाजाने सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे। तरीही अजूनही चौकशी सुरू असल्यामुळे मी डायरेक्ट अनिल देशमुख दोषीच ठरले असं म्हणून न्यायाधीशाची भूमिका करणार नाही। न्यायाधीश देतात तो आगामी काळामध्ये मिळेल, परंतु अनिल देशमुखांच्या अटकेमुळे हा मेसेज गेला की किसी को भी सहा नाही जायगा। मोदीजी त्याला असं म्हणतात झिरो टॉलरन्स, भ्रष्टाचाराला मी सहन करणार नाही आणि अशा सगळ्या माणसांना असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसं करण्याचं धाडस करणार नाही। आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोडजींचा राजीनामा झाला, अनिल देशमुखांचा झाला आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री ज्यांनी महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुरक्षित करायचं आश्वस्त करायचं आय एम हिअर अशाच माणसाला अटक झाल्यामुळे समाज जीवन पूर्णपणे अस्थिर झालेलं आहे। याच क्रमाने बाकीचे सुद्धा जे सुपात आहेत ते जात्यामध्ये जातील आणि ते सुपात आहेत ते जात्यामध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य माणूस आणखीन आनंदित होईल। तो आनंदित अशा दुःखी होईल की व हे ह्या स्तरावरच्या लोकांनी केलं तर समाज चालणार कसा, पण तो आनंदितही होईल की सब घोडे 12% सगळ्यांना एकच नाही। मी पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या न्यायव्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणाऱ्या मोदीजींना प्रणाम करतो।